कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, गुजरातच्या सीमेरेषेवर झाई पोरीगाव एक छोटसं गाव, आणि या गावामध्ये कृषीभूषण यज्ञेश सावे हे एक शेतकरी. त्यांची थोडक्यात कहाणी सांगायची तर त्यांचं बालपण अतिशय खडतर अशा परिस्थितीत गेलं. शिकायची इच्छा होती पण शिकता आलं नाही, कारण पैसा नव्हता. असं म्हणतात, संघर्ष जितका मोठा तितकं यश मोठं, आणि हेच त्यांच्या बाबतीत खरं झालं. समोर आलेल्या अडचणींवर त्यांनी मात केली आणि यश मिळवलं. त्यांचं यश आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावं असंच आहे. वडिलोपार्जित 3 एकर जमीन होती आणि त्यावर त्यांनी शेती व्यवसाय सुरू केला. आजूबाजूच्या पडीक जमिनी पाहिल्या, त्यांच्या मालकांना भेटले, त्यांच्याशी करार केला, त्या ठिकाणी फळबाग तसंच फुलशेती आणि भाजीपाल्याची लागवड केली, आणि पाहता पाहता त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला. पिकाचं योग्य पद्धतीनं योग्य वेळेस नियोजन केलं, सखोल अभ्यास केला, भरपूर कष्ट केले, आणि मग वाटेला अनेक पुरस्कार आले. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत फुलशेती आणि भाजीपाला लागवड याविषयी, त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत यज्ञेश सावे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी सांगायचं तर ठाणे आयकॉन हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे, तसंच कृषीभूषण राज्य पुरस्कार, सह्याद्री कृषी राज्य पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी राज्य पुरस्कार. आपल्याला यासोबत अनेक असे पुरस्कार मिळाले, त्यांची संख्या खूप आहे, नावं खूप आहेत, त्यामुळे हे मोजके पुरस्कार मी सांगितले. या पुरस्काराबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन मी पुन्हा एकदा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे करते. आपण विषयाला सुरुवात करूया. शेती हा जिव्हाळ्याचा विषय तुमचा, तर साधारणतः किती साली आपण शेतीला सुरुवात केली? 1982 साली शेतीमध्ये पडलो मी. बरं, पण आवड तुमची काय, शेतीच होती की? पूर्वीपासून आमच्या वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय होता आणि तीच परंपरा चालू ठेवली. बरं, थोडं बालपणाकडे वळून बघितलं मागे तर काय वाटतंय आज? बालपणामध्ये त्यावेळेला आमचा जरा सगळ्याच बाबतीत प्रॉब्लेमच होता, कारण वडिलांना दिसत नव्हतो आणि आई आमची अशिक्षित होती आणि तिच्या 5 भावंड आणि सगळं ते लग्न सगळ्याची काय हे करायचं, ते फारच प्रॉब्लेम मोठा झालेला होता. आणि त्याच्यामध्ये जे काही शेती, पूर्वी शेती जी करायची ती पावसाळी भात शेती आणि थोडाफार भाजीपाला उन्हाळी करत होती, आणि त्याच्यावर ते आमचं सगळं उदरनिर्वाह चालायचा. शेतकरी व्हावं असंच वाटायचं लहानपणी की काही वेगळं स्वप्न होतं? नाही, मला खेळाडू बनायचं फार इच्छा होती. अच्छा. मग त्या दृष्टीने काही प्रयत्न केले? काही प्रयत्न म्हणजे काय, चान्सच नाही मला तसं की पुढे जाऊ, पण आमचं गावही खेडं पडलं आणि बॉम्बे साईडला असतं तर चान्स मिळाला, करू शकलो असतं. बरं बरं. आता शेतीला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा नक्कीच तेव्हा पारंपरिक पद्धतीचीच शेती केली असेल की काय केलं? पहिले 1-2 वर्ष मी पारंपरिक शेती केली, पण मी विचार केला की अशी शेती करून फक्त आपलं पोट भरू शकेल, पण दुसरं आपल्याला त्याचं पुढे जायचं असेल, काहीतरी आपल्या जीवनामध्ये काही बदल करायचं तर करू शकणार नाही. म्हणून मग मी बाहेर गावी फिरलो, विद्यापीठाला भेटी दिलो, आता आमच्या बाजूलाच कोसबाडला KVKचं कृषी केंद्र आहे, त्यांच्याकडून पण काही सल्ला मसलत केली आणि मग शेतीला सुरुवात केली. शेती करताना एक विचार केला की आपल्याला कमीत कमी खर्च आणि जास्त उत्पन्न कसं येईल, आणि ते त्यांना पहिला विचार केला मी. बदल त्या दृष्टीने करणं फार गरजेचं असतं अशा वेळेस. तर मग बदल करायचं म्हणजे आता पहिल्या स्टार्टलाच मी हायब्रिड वाण म्हणजे भोपळी मिरची आहे, टोमॅटो आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट मी लागवड करायला सुरुवात केली. पूर्वी पहिला स्टार्टला जरा प्रॉब्लेम येत गेले, पण त्याच्या अनुभवाने मग मी शिकत गेलो. आतापर्यंत साधारणतः आपल्या ज्या जमीन आहेत 3 एकरापासून आता आपण फार मोठ्या प्रमाणावर शेती करता आहात, तर कोणत्या कोणत्या पिकांचं उत्पादन आपण घेतलं आहे? जवळजवळ भाजीपाल्यामध्ये जवळजवळ 80-90% बहुतेक पिकं मी घेतलेली आहेत, त्याचबरोबर मत्स्य शेती, फुल शेती, गवत पिकवणे, सगळं दुग्ध सगळ्या प्रकारची मी शेती केली आहे. बरं, मग फुल शेतीकडे वळण्यामागे नेमकं कारण काय घडलं? फुल शेती करण्यामागे उद्देश म्हणजे मी पहिली लहान छोट्या प्रमाणात आबोली, मोगरा, काकडा, गुलाब असं थोडं लावत होतो, आणि तिकडे तर देहरी गाव आमच्या पासून 4-5 किलोमीटर साहेबघरापासून लांब आहे, तिकडे माझ्याकडून सगळी ती फुलं जायची, मग त्यांची ती मागणी वाढत गेली. मग त्यांनी सांगितलं की तू आम्हाला झेंडूचंही फार आवश्यक, झेंडूची फार गरज आहे, मग झेंडू लावायला सुरुवात केलं, आणि मग झेंडू लावणं ते प्रमाण मोठं होत गेलं, आणि झेंडू लावताना मला असं समजलं की आपण मी जे शेती लावायचा शेतीच्या बॉर्डरला सगळे झेंडू लावायचा, आणि त्याच्यापासून मला चांगले पैसे पण मिळायचे, फक्त दिसायला फार देखणं दिसायचं, आणि विचार केला की याचं लागवड वाढवायला हरकत नाही मिळत, म्हणून मी लागवड मोठ्या प्रमाणात केली आणि मला त्याच्यामध्ये 4 प्रकारचे फायदे मिळाले. एक तर प्रकारचे झेंडूचे मला चांगल्या प्रकारे पैसे येत गेले,
दुसरी गोष्ट म्हणजे झेंडूमध्ये सूत्रकुमी असल्या कारणामध्ये रोग बिग पटकन या बुरशीचे रोग जुने रोग असतात त्याच्यावर कंट्रोल झाला. नंतर कुठलाही कीटक काही रोग येण्याचं प्रत्येक झेंडूवर आकर्षित होऊन त्याचं नजरेत यायला लागला आणि मग विचार केला की ह्याचा फायदा आहे. नंतर शो पण यायला लागला आणि तसंच मी मोठ्या प्रमाणात उंबरगाव साईडला पण लागवडी केली झेंडूच्या. तिकडे स्टुडिओ आहेत सगळे महाभारताची शूटिंग वगैरे बहुतेक म्हणजे जवळजवळ 50% शूटिंग माझ्या शेतावरच झाली. तर तुम्ही पाहिजे असेल जे फुलाचे प्लॉट आहेत दिसलेले असते सगळे ते सगळे माझ्या शेतावरचेच आहेत आणि त्याच्याबद्दल मला मोबदला पण भरपूर मिळत गेला आणि मग आता असं लहान लहान सहान शूटिंग असतात ते माझ्याकडे कायम होतात त्यामुळे दोन फार फायदा होऊ शकतो सर. अच्छा म्हणजे एकीकडे फुल शेतीचे फुलांचीही विक्री होते आणि एकीकडे तुमचे सुंदर सुंदर असे प्लॉट्स फुलांनी बहरलेले आहे त्यामुळे शूटिंगसाठी पण मुंबई जवळच असल्यामुळे तिथे तुम्हाला तो एक वेगळा मोबदला हा मिळतो आहे. या फुल शेतीचं नियोजन करताना मुख्य कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतात? फुलशेती म्हणजे आपला मेन सीझन कुठला असतात दसरा आणि दिवाळी आणि त्या दसरा आणि दिवाळीच्या सीझनामध्ये जर निघाली तरच फुलाला आपल्याला गिराईक मिळू शकते नाही तर मग त्याचा एवढी बाजारपेठ नसते. म्हणून दसऱ्यापासून साधारण 70 ते 80 आधी लागवड करायची म्हणजे ते दसरा नवरात्री आपली चालू होईल त्याच टायमात ते झेंडू चालू होईल आणि तो नवरात्रीला झेंडू समजा 50% निघाला आणि पुढचा 50% दिवाळीपर्यंत निघाला तर मग आपल्याला गॅरंटी प्रॉफिट नफा असणारच. बरं आणि बाकीचे इतर कोणते फुलं घेतात आपण? कागडा आहे मोगरा गुलाब घेतो मी. फुल तसं नाशवंत आहे मग बाजारपेठेच्या दृष्टीने तो विचार कसा काय करतात? माझ्या दृष्टीने फुल माझ्या जवळ 4-5 किलोमीटरवर बाजारपेठ आहे उंबरगाव GIDC आहे मोठ्या प्रमाणात तिकडे मोठ्या प्रमाणात फुलं जातात आणि मेन म्हणजे माझी सासू आहे ती फुलाची विक्री मोठ्या प्रमाणात करते. अच्छा म्हणजे सासू फुलांची विक्री पूर्वीपासून करत असते? पूर्वीपासून करते आणि पूर्वीपासून माझ्याकडे तिच्याकडे फुलं कायम जायची. अच्छा म्हणजे लग्नाच्या आधीपासून? लग्नाच्या आधीपासून. म्हणजे फुलांचीच देण आहे काय वाईफ? बरोबर आहे. कधी तू रिमझिम झरणारी बरसात. शनिवारी रात्री 10 वाजता आणि पुनःप्रसारण रविवारी सकाळी 9 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. भाजीपाल्याने उत्पन्न तर दिलं पण नाव आणि पुरस्कारही अनेक या तुमच्या कार्याने खेचून आणलेले आहेत. तर भाजीपाला लागवड याबाबत काय सांगाल? भाजी पूर्वी जी मी पारंपरिक पद्धतीने करत होते त्याच्यामध्ये मी बदल केला आणि बदल करताना मला जाणवलं की आता टोमॅटो पहिल्या सुरुवातीला लावली. टोमॅटो लावताना पाहिजलं की आपलं मार्केट वापी मार्केट गुजरातचं मला जवळ पडलं आणि तिकडे लूज माल जायला लागला त्यामुळे तो एक प्रकारचा मला ते फायदा होत चालला. मग त्याचं प्रमाण वाढत गेलं. मग तसं पाहिलं मग भोपळी मिरची आहे दुधी आहे गलका शिराळा काले असे एक पण असं पीक मी सोडलं नाही माझ्या शेतावर की मी ते केलं नाही. म्हणजे मला एक ती हौस आहे की कुठे पण काय नवं वेगळं पाहिजलं की मी ते येऊन करू पाहतो. भाजीपाल्यासाठी पण एक नेमकं आपल्याला हे बघावं लागतं की त्याचं नियोजन मार्केटच्या दृष्टीने की कधी कधी असं होतं की भरपूर एकच प्रकारचा भाजीपाला मार्केटमध्ये येतो आणि मग किंमत कमी मिळते. तर मग जास्तीत जास्त फायद्यासाठी आपण काय काळजी घेतात? आपलं खरं म्हणजे भाजीपाला पिकवण्यात मेन क्रॉप म्हणजे इकडे आपल्या नाशिकसाठी नाशिकहून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो आणि नाशिकहून जो भाजीपाला येतो ते कुठल्या वेळी लावलेला आहे त्याचा आपण जर अभ्यास केला ना त्याला आता इकडे त्यांची तांबडीची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. मग त्यांचं ते 2 महिन्याचं ते 1.5 महिन्याचा गॅप टाकून आपण ती टोमॅटो लावायची. त्यांच्याकडे समजा मिरची कुठल्या टायमात येते त्यांच्याकडे कुठल्या कोबी फ्लॉवर्स ही कुठली पिकं त्याचा अंदाज घ्यायचं की ह्या टायमामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात येते मग त्या टायमात आपण नाही करायचं ते टाइम सोडून करायचं. म्हणजे नाशिकच्या साईडला जो जी पेरणी होते ती त्याला वगळून आपण इकडे पेरणी करायची म्हणजे आपल्याला त्या मार्केटचा फायदा हा होऊ शकतो. आता पाण्याचं नियोजन हे फार महत्वाचं आहे तर पाण्याचं नियोजन कसं साधलं? पाणी हा सर्वांना असा हे आहे की पाणी भरपूर पाहिजे. शेतीला भरपूर पाण्याची गरज नाही. तुम्ही ठिबक सिंचन केलं पद्धतशीरचं पाणी दिलं तर पाणी झाडांना कुठल्याही वापसायची गरज आहे पूर्ण भिजवण्याची काही गरज नसते आणि लोक काही मोठ्यापणे फडणे पाणी देतात आणि पाण्याचा नुसताच वेस्टेज होतो आणि झाडाला पाणी जास्ती लागूनही फंगस वगैरे डेव्हलप जास्ती प्रमाणात होतो आणि उलट पाण्याचंही नुकसान होते आणि झाडाची खराब होतात. आणि खतांचा विचार जर करायचा झाला तर आपण असं म्हणता आहात की आपण दुग्ध व्यवसायही करता आहात पूरक अनेक जोडधंदेही आपण केलेले आहेत किंवा करता आहात तर मग या सगळ्याचा एकमेकाला पूरक असा फायदा कसा होतो? म्हणजे आता आपण खत व्यवस्थापन करायचं ठरवलं तर आपण म्हणतात की माझ्याकडे सेंद्रिय खतही मी देऊ शकतो तर हे कसं साध्य होतं?
माझ्याकडे पूर्वी आता दूध खाण्यासाठी म्हणून मी एक दोन म्हशी घेतलेल्या होत्या. मग त्याचं ते प्रमाण वाढत गेलं, जवळजवळ 20-25 म्हशी झाल्या, गायी झाल्या, आणि त्याच्यापासून मला शेणखत मोठ्या प्रमाणात मिळालं. त्याचा मग मी कंपोस्ट करून सगळ्या भाजीपाला वापरत गेलो, आणि त्याच्यामुळे माझं जवळजवळ 50% खत हे माझं घरचं झालं. आणि मग मी ते गवत ज्या गुरांना लागायचं ते गवत मी बाहेरून विकत आणायला सुरुवात केली. पण विकत आणताना मला जाणवलं की आपल्याला डबल भाव द्यायला लागतो. व्यापाऱ्याकडून घ्यायचं म्हणजे एक गठ्ठे घ्यायचे म्हणजे ते 500-600 रुपयाला घ्यायची. ती जर आपण स्वतःने पिकवलं किंवा बाहेरून खरेदी गवत कापून घेतलं तर आपल्याला ते 50% पडेल. आणि मग मी ते गवत घ्यायला सुरुवात केली, आणि गवताचं मग हळूहळू करत गवताचं प्रमाण एवढं वाढलं की मी जवळजवळ मुंबईला 5-6 हजार असल्या बाहेर पाठवू लागला. तबेल्यामध्ये मुंबईचे जे गोरेगाव बोरवली तबेले आहेत त्यांना मी विक्री करायला लागलो. असं करून गवताचा धंदा होत गेला. त्याचबरोबर मी विचार केला की आपल्याला मला लहानपणापासून माझं जे घर होतं त्याच्या बाजूने एक नदी वाहत होती. त्या नदीच्या मध्ये मासे पूर्वीपासून मी बघत आलेला, आणि ते पकडायचं मला फार छंद होता. आणि ते त्याचा मग विचार केला की गावाला आपल्या गावामध्ये तलाव आहेत स्वस्त्यामध्ये जातात, तर मी विचार केला तर तलाव घेऊन बघू. तलाव घ्यायला सुरुवात केली, आणि आता ते जवळजवळ 30 वर्षापासून कंटिन्यू मी तलाव आहे, डॅम वगैरे घेऊन मच्छर धंदा, आणि मला त्याचा चांगला प्रॉफिट पण वाटलं. आणि मी तर सर्व शेतकऱ्यांना सांगायला वाटते की तुम्ही एक लहानसं एक तुमची 8-10 एकर जरी शेती असली, एक एकर भरचं तरी तलाव तुम्ही करा. तलावामध्ये तुम्हाला एक दुहेरी फायदा कसा होईल, म्हणजे तलावामध्ये तुमचा पाण्याचा स्टॉक राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे जे माशाचं जे विष्ठा आणि त्याचं जे चिकट द्रवदपट होमिक त्याच्यामुळे तुम्हाला जवळजवळ तुमच्या शेतीला लागणारं खत आहे ना, तो जर पाणी वापरलं तर ते 15-25% तुमचं खत पण वाचू शकेल आणि लागवड तुमची चांगली होऊ शकेल. आपण फारच सुंदर केलंय की तलाव आहे, फुलांची शेती म्हणजे दिसायला सुंदर, त्यामुळे फिल्म सिटीचे लोकही तिकडे अट्रॅक्ट होतात, आणि शिवाय भाजीपाला तोही हिरवागार सुंदर. आणि मग असे आपण पडीक जमिनीही हिरव्यागार बहरवल्या, तर ते नेमकं कसं काय सुचलं? आता मला मी जेव्हा डेव्हलप वाढा करायला लागलो तर मला ते जेव्हा भाजीपाला वगैरे सगळं लावायला लागलं पुढचे ते कमी पडायला लागलं जागा, कारण माझा करण्याची ताकद जास्ती आणि मला जागा अपुर होत्या. मग आजूबाजूच्या मी पाहिजे की कोण करत नाही, बॉम्बेला वगैरे बाहेर राहतात मालक त्याचे, आणि येऊन पाहायला पण त्याचं कोण नसते. मग त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो की तुमची शेती पडलं आहे, व्यवस्थित पडलं आहे, उलट धरले, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला व्यवस्थित करून देतो, तुम्हाला डेव्हलप करून देतो, तुम्हाला चिकू आंबे लिची नारळाची झाडं वाढून देतो, आणि जे काही 5 वर्षापर्यंत जे आंतरपीक असेल ते मी घेतो, आणि तुम्ही 5 वर्षामध्ये तुमची रेडीवाडी तुमच्या ताब्यात येईल. वाडी पण सुंदर असेल, तुम्हाला विकायची असेल तर किंमत पण तुम्हाला डबल मिळेल, उत्पन्न पण मिळेल, आणि माझं पण काम होऊ शकते ना. त्यामुळे अशा मी घेतलं. आता एक दोघांच्या घेतल्याबरोबर त्यांनी लोकांनी पाहिजेलं, त्यांचे मित्र दुसरे असे कॉन्टॅक्ट वाढत गेले, आणि अशा शेकडो वाड्या मला ते दरवर्षी म्हणजे देत गेले. असं आता पण जवळजवळ माझ्या आता 160 पर्यंत वाड्या मी लोकांना डेव्हलप करून दिल्या आता माझ्या या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीत. म्हणजे एक शेतकरी हा नाविन्यपूर्ण असा एक व्यवसाय करू शकतो जर आजूबाजूला असे पडीक जमीन असेल तर, नाही का? आता आपण फुल शेती करत आहात, फळबागही याचीही लागवड आपण मोठ्या प्रमाणात केलेली आहे, आणि भाजीपाला लागवड, या सगळ्यामध्ये सर्वात जास्त फायदेशीर आपल्याला काय वाटतं? फायदा असा का सांगून होऊ शकत नाही की ह्याच पिकामध्ये असते, तर कधी सीझन वाईज असते, कधी भाजीपाल्यामध्ये मिळतो, कधी मत्स्यशेतीमध्ये, कधी गवता दुग्ध आंबे चिकू याच्यामध्ये कसं जसं वेळ असते टायमिंग असते त्याप्रमाणे तो मिळू शकतो माझा. पण मला सर्वच धंदे आवडतात आणि हौस आहे करण्याची की सर्वच करावं, आपण काय जे काय ठेवायचंच नाही. बरं, आता गावाकडे पण एक वेगळं वातावरण त्यामुळे निर्माण झालं असेल, एवढं सुंदर गाव झालेलं आहे, वेगळे वेगळे महोत्सव भरत असतील, नाही का? तर मग त्याविषयी थोडं सांगा ना की गावाकडे नेमके कोणते महोत्सव भरतात, त्यात तुमचा सहभाग कसा असतो, शेतकऱ्यांना ऐकून त्याचा फायदा कसा होतो? आमच्याकडे साधारणतः चिकू महोत्सव होतो. चिकूचा महाराष्ट्र राज्याचा मी खजिनदार आहे उत्पाद संघाचा, आणि चिकू महोत्सवात आमच्या एक इकडे गावामध्ये तरुण मुलाई एक कमिटी तयार केली आहे, आणि त्या कमिटी थ्रू त्याही चिकू महोत्सव तयार करतात, आणि त्या चिकू महोत्सवामध्ये जवळजवळ 1,00,000 लोक चिकू ते पाहण्यासाठी येतात, आणि जवळजवळ 300-400 स्टॉल असतात, जवळजवळ 1,00,000,000 रुपयामध्ये त्याची देवाणघेवाण होते, उलाढाल होते, आणि सर्व लोक येतात भरपूर, आणि ते 2-3 दिवस एक एन्जॉयमेंट मजा येते लोकांना, आणि सर्वांच्या लोक जे स्थानिक लोक आहेत त्यांना चांगली मार्केटिंग मिळाल्यात, म्हणजे सगळे स्टॉल लावले असतात, म्हणजे त्याच्या गावातली काही पिकं असतात, चिकूचे काही प्रोडक्ट असतात. आता काही आमच्या माझ्या मिसेसपासून असे बरेच जण ते मिसेसच्या 2-3 बहिणी आणि बरेच अशा लेडीज लोक पण चिकूचे मोठे मोठे स्टॉल टाकतात, आणि त्या स्टॉलमध्ये चिकू चिप्स, चिकूची पावडर, चिकू चॉकलेट, चिकू लोणचं असे बरेचसे आयटम करून विकतात, आणि भरपूर पैसे कमवतात. अच्छा, म्हणजे चिकूचं लोणचं पण त्या ठिकाणी. सह्याद्रीच्या पाऊल खुणा प्रसारण शुक्रवार सकाळी 10 वाजता आणि पुन्हा प्रसारण रविवार रात्रो 11 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर.
अच्छा, आपण भाजीपाल्याची जी शेती करता आहात तर त्यामध्ये आपण त्याला जोडून पूरक असे अनेक व्यवसाय पण आहेत. जसं आपण आता फळांचं म्हटलं की चिक्कूचे अनेक पर्यायी पदार्थ निघू शकतात, तसं भाजीपाल्याच्या बाबतीत आणि फुलांच्या बाबतीत आपण काय करता आहात? भाजीपाला आहे, भाजीपाल्याचं आता मी मध्येच दहिसर, कांदिवली, माडाळ, ठाण्याला पॅकिंग करून अर्धा अर्धा एक एक किलोची जशी गरज लागते लोकांची. आता बिल्डिंगमध्ये मोठे मोठे राहतात पण त्यांना चांगला फ्रेश भाजीपाला मिळत नाही, मग त्यांना आणि घरपोच आपण त्याला पॅकिंग करून त्यांचा भाजीपाला दे. मी बरेच वर्ष मी केलो पण आता माझा टायमिंग आणि कामाच्या आणि मी देत नाही. पण ते फार चांगला मला तर सांगायचं आहे की जे बेकार तरुण आहे शेतकरी ज्यांना काहीच उत्पन्न मिळत नाही, शेतीमध्ये आत्महत्या करायची वेळ आहे, अशा शेतकऱ्यांनी जर भाजीपाला विकत घेऊन पॅकिंग करायची आणि प्रत्येकाच्या जे आता समजा बिल्डिंग आहे 500 फ्लॅटची 1000 फ्लॅटची असे एक मोठे मोठे चौक असतात, त्याच्यामध्ये जाऊन मेन जो कोण असतो त्या अध्यक्षाला भेटायचं आणि त्यांना सांगायचं असं असं मी भाजीपाला आणून देईन तुम्हाला, तुम्ही काय तुम्हाला पण त्याचा स्वस्त मिळेल, फ्रेश भाजीपाला मिळेल आणि घरपोच मिळेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला फायदा. आणि मी स्वतःने मला अंदाज आहे की आपल्याला जवळजवळ 25% त्याचा फायदा आहे. बरं, भाजीपाल्याचं आपण व्यवस्थित त्याची स्वच्छता केली, पॅकिंग केली तर नक्कीच फायदा आहे, म्हणजे किंमतही चांगली मिळते आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आता हे सगळं करत असताना एकूणच आपण जो प्रवास आपला खडतरच आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण तो केलेला आहे, अडचणी अनेक आल्या असतील नाही का? तर त्यावर मात कशी केली? आपण एकीकडे बघतो आहोत की एक शेतकरी खूप उंचावर जाऊन पोहोचलाय, परदेशातही त्याचा माल जातोय आणि एक शेतकरी मात्र आत्महत्या करतोय, तर या अडचणींना तोंड देण्याचं सामर्थ्य हे नेमकं कसं, कुठून आणि कशा पद्धतीने आलं? तुम्ही पाहिजे असेल आता आत्महत्या ह्या विदर्भ साईड जिथे कोरडवाहू जागा आहेत ना तिथे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आता कोरडवाहू जागेचं काय, समजा 5 एकर त्याची शेती असेल तर 5 एकर शेतीमध्ये त्याचं 100% जरी पीक आलं तरी त्याचं ते 1.5-2 लाखाच्या वरती बजेट होऊ शकत नाही. समजा त्याचा 50% खर्च वगैरे हातामध्ये 1 लाखसुद्धा हातात पडत नाही आणि सर्वसाधारण माणसाला एका कुटुंबाला 2-3 लाख रुपये तरी वर्षाला पाहिजेत. म्हणजे तो त्यांनी किती धडपड केली तरी त्याला त्याच्यामधून उत्पन्न येऊन तो श्रीमंत होईल की त्याचं पोट भरेल ही मी आपण गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्याने जर केलं सण लहा एक तलाव लहान केलं, थोडी घुरं ठेवली, 2-3 घुरं ठेवली, मत्स्यपालन, फुला शेती असं वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये त्याने केलं, फार्म हाऊस टाईप ठेवलं आणि म्हणजे आवड पण निर्माण होईल आणि त्याला 2 पैसे मिळतील. म्हणजे ह्याच बिझनेसमध्ये नाही, फुलामध्ये नाही मिळालं तर दुधात मिळेल, दुधात नाही मिळेल तर माशात मिळेल, म्हणजे मिळेल. आणि एकच जे पिकं धरून आलेले आहेत की पूर्वीपासून चला पाऊस पडला तर हे पीक केलं, मग ते गेलं का दुसरं, मग त्याचं नाही. आणि पावसाळी काही ठिकाणं तर मी पाहिजे विदर्भावर वगैरे फिरलो मी, काय उस्मानाबाद लातूरमध्ये पण फिरलो, तिकडे पाऊस पडतो पण ते काय त्यांचं एकच पीक घेतलेलं आहे ताई, मग तिकडे पावसाळी पाऊस कमी पडतो त्याच्यामुळे तुम्ही वेलवर्गीवर टेम्पररी 4 महिन्यासाठी कुठले पीक चांगलं येऊ शकते त्यांनी घ्यायला हरकत नाही, त्यांनी आत्महत्या वाचू शकतील नक्कीच. आणि आपल्याला आलेल्या अडीअडचणींवर आपण कशी मात केली? यंदाचाच बघा, यंदा पाऊस एकदम विचित्र पाऊस पडला. आता माझी पण मोठ्या प्रमाणात भात शेती होती पण मी पाहिजे का हा पाऊसचा काय हे वेळ सांगू, आपण भात आता का आज कापलं तर ते उद्या आणि परवा 2-3 दिवस ते सुकवायला लागते आणि सुकवळेपर्यंत पाऊस काय राहत नाही, रोज पाऊस पडतो. मी कापलं का लगेच ते जारी झोडून घेतलं आणि झोडणी करून डायरेक्ट घरामध्ये बोललं आणि जसं उघड पडते ते ताडपत्री टाकून सुकवत घेतलं आणि मी माझं भात वाचवलं. लोकांनी काही कापून ठेवलं आणि वाट बघत बसली उन्हाची, ऊन नाही मला तर बुडलं आणि मग त्याने पहिले दक्षता घ्यायला पाहिजे की परिस्थिती जाणून करायला पाहिजे. म्हणजे त्याचा अभ्यास असणं महत्वाचं आहे आणि प्रश्नाला उत्तर आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं एक विषमुक्त शेती असणं फार गरजेचं आहे, तर आपल्याला काय वाटतं? मला वाटते की विषमुक्त शेती करायलाच पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांनी केलं, पण काही शेतकऱ्यांचं काय माहिती आहे का ते लोक आता काही आहेत ऑर्गॅनिक शेती सेंद्रिय शेतीवाले सगळे मोठे मोठे लोक आहेत ते येतात लेक्चर देतात माहिती देतात पैसे कमावून जातात, त्यांना काही त्याचा फरक पडत नाही. पण जो शेतकरी डायरेक्ट त्यांचं ऐकून जर पूर्ण ऑर्गॅनिक शेती करायला जातो तो पूर्ण फसतो. पहिल्यांदा त्यांनी विचार केला पाहिजे कुठली शेती कमीत कमी औषधामध्ये आणि कमीत कमी खतामध्ये केमिकलमध्ये होईल ती शेती. आता आपण घेतलं आता केळी आहे, पपई आहे, चिकू वगैरे हे सगळ्या बरेचसे फळपीक आहेत, आता त्या तोंडली वगैरे ह्यांना औषधं कमी लागतात. तुम्ही भोपळी, टॅमॅटो ह्या पिकाला औषधं प्रमाण जास्ती लागते तर ते पिकं तुम्ही आधी घ्या. डायरेक्ट तुम्ही विषमुक्त शेती करायची आणि डायरेक्ट भोपळीची मिरचीच लावायला घेतली आणि तिथं कधी जमणार नाही, मग त्याचा लॉस गेला का मग तो कधी उठू शकत नाही. सगळा याचा समतोल साधणं महत्वाचं आहे. आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.